वेगाने सुरू आहे. पण यामध्ये नावसिंग नदीम बांगी आणि त्यांची तीन मुलं जी आहेत ती या ढिगाऱ्याखाली अडकलेली आहेत. त्यांचं सर्व कुटुंब वेशवी या गावी गेलं होतं. ऑनलाईन अभ्यासक्रमासाठी ते इथंच थांबून होते आणि त्या मुलांसह त्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे यांनी. कोण तुमचं नातेवाईक या ठिकाणी अडकलेला? माझी मेवणी नवशीन बांगी, त्याच्या सगळं तिचे तीन मुलं आहेत. त्यांचं नाव आहे आयशा, त्याच्यानंतर मोहम्मद आणि रुकी, अशी तीन मुलं, लहान तीन मुलं आहेत. आणि ती एक अशी चार माणसं त्यातमध्ये अडकलेली आहेत. कितव्या मजल्यावर राहत होते? तिसऱ्या मजल्याला, 300A विंगला, 303 बिल्डिंग आहे, फ्लॅटचा नंबर आहे. ओके. आणि त्याच्या कुटुंबातले काही लोक बाहेर आले? कोणच नाही, त्यांच्या कुटुंबात एकही माणूस बाहेर नाही आलेले आहेत. तुमच्या कुटुंबापैकी कोणी? एकच कुटुंब आहेत आमच्या. सवा माझी मिसेस, माझी मुलं ह्या त्याच ह्यातमध्ये राहतो, फ्लॅटमध्ये राहत होती. ह्या लॉकडाऊनच्या मुली माझी फॅमिली मी पेवायला घेऊन गेलेलो आहे. पण ती माझी मेवणी आणि तीन मुलं ती इथंच राहत होती. ते कारण की ते आता सध्याचा ऑनलाईन जी एक शासनाने काढलेलं की ऑनलाईन मुलांना हे व्हायला पाहिजे अध्यापन, त्याच्यासाठी त्या लहान मुलांचा पण जी मुलं आता पहिलीला आहेत त्या मुलाला इतर त्याच्यासाठी राहायला लागला आणि त्या दुर्दैवाने ही अवस्था झालेली आहे. म्हणजे जे शासनाने जे काढलेले नाही ऑनलाईन म्हणजे खेडेगावात ऑनलाईन असे रेंज नसते काय, त्याच्यासाठी ना इलाज असतो मुलांना सिटीमध्ये राहावं लागतं याला ऑनलाईनसाठी. आमचा ऑनलाईनच्या जर ही जर नसती, सक्ती जर नसती, ऑनलाईन जर नसतं तर खरंच सांगतोय ही फॅमिली इथं थांबली नसती, ही फॅमिली गावाला असती. त्या कुठं ह्याच्यासाठी ही मुलं गेलेली आहेत. या ठिकाणी तीन म्हणजे एक कुटुंब आणि त्याचे दोन लहान मुलं हे अजूनही या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. त्याचे नातेवाईक आपल्यासोबत या ठिकाणी चर्चा करत होते. अजूनही जवळपास 25 ते 26 जण या ठिकाणी अडकले आहेत आणि त्याची NDRFची टीम जी आहे ती या ठिकाणी तपासणी करते आणि लवकरात लवकर हा ढिगारा उपसण्याचं काम देखील केलं जात आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनायक सा, प्रफुल्ल साळुंखे, News18 लोकमत, महाड. तर महार दुर्घटना जिथे घडली तिथल्या प्रत्यक्षदर्शींनी काय बघितलं ऐकूयात. मी संध्याकाळी 5:30 टायमात मी घरी आलेलो आहे. माझी मुलगी आणि बायको होती, दोन्ही पोरं बाहेर गेले होते. मी लिफ्टनीवर आलो होतो. आल्याच्यानंतर घरात गेलो, पाणी वगैरे घेतलं. बारक्या पोरीला म्हणलं मला थोडी चहा ठेव आणि ती बेडरूमला गेली. बेडरूमला जाऊन तिथं गेल्याच्यानंतर ती बोलते पप्पा बिल्डिंग हलते. मी बोलतो तू काय बोलते हलते ते. मग मिसेस पण बोलते हलते. म्हणून बाहेरून कुणाने आवाज दिला की बिल्डिंग हलते म्हणून. त्या पिरियडला मी विचार नाही काय केला, सगळं काय होतं तसं सोडलं, दोघांना घेतलं. आजूबाजूच्या फ्लॅटातल्या लोकांना उठवलं मी. त्यांनी दरवाजे खोलले, मी त्यांना सांगितलं की तुम्ही खाली उतरा, भले कोण अफवा करो या काही करो, आपण 5व्या फ्लोअरला आपण खाली नसून किती वेळ लागतो. त्याच्यानंतर आम्ही खाली आलो. खाली आल्याच्यानंतर मी ज्या ज्या प्लेटला खाली उतरत होतं तसं तसं मी फॅमिली घेऊन तसं तसं आजूबाजूची माझ्या फॅमिली पाठीवर आले. आता जे काय ना आले ते काही लास्टला मी आम्ही बाहेर पडलो, बिल्डिंगच्या गेटला पण नाही गेलो. मी बाईक काढायला गेलो तेव्हा ते दोन पिलेअरमधले ते तडकले होते एकदम, म्हणजे ओपन झाले, शिगा बाहेरून वाकायला लागले, बिल्डिंग खाली यायला लागलं. त्या पिरियडला मी बाईक घेऊन गेलो, 10 फुटाच्या अंतरावर जाऊन ती बिल्डिंग खाली पडली.